तीस ऑक्टोबरला ही संपूर्ण माहिती जी आहे ती या ठिकाणी सादर करा, अन्यथा आम्ही आमचा निर्णय जो आहे तो या ठिकाणी घेऊ। संजय राऊत यांनी थेट विधानसभा अध्यक्षांना चोरांचे सरदार अशी उपमा दिली आणि कुठेतरी राजकीय वातावरण आणखी चांगलं सापल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि विधानसभा अध्यक्षांवर दबाव आणत असतील तर त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे अशी मागणी जी आहे ती नितेश राणे यांनी या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। शिवसेनेच्या आमदार अपात्रतेसंदर्भात कामकाजाची माहिती सर्वोच्च न्यायालयाला सादर करावी असं सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्षांना सांगितलं होतं, त्यासाठी आज मंगळवारची मुदत देखील या ठिकाणी देण्यात आली होती, पण विधानसभा अध्यक्षांकडनं कुठलीही माहिती जी आहे ती सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर या ठिकाणी विधानसभा अध्यक्षांच्या वतीनं झालेली नाही। यावर आज सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्षांना थेट इशारा देत 30 ऑक्टोबर पर्यंत ही माहिती सादर करा, अन्यथा या संदर्भात काय निर्णय घ्यायचा आहे तो आम्ही या ठिकाणी घेऊ अशी सक्त ताकीद देखील दिली आहे। विधानसभा अध्यक्षांनी च्या वकिलांनी आपली बाजू मांडताना या ठिकाणी सांगितलं की एकूण 40 आमदारांचं हे संपूर्ण प्रकरण आहे, त्या संदर्भातली संपूर्ण कागदपत्रांची छाननी जी आहे ती या ठिकाणी करावी लागते, हे सर्व वेगवेगळी प्रकरणं आहेत त्यामुळे आम्हाला आज माहिती देता येणार नाही असं थेट विधानसभा अध्यक्षांचे वकील यांनी सर्वोच्च न्यायालयाला या ठिकाणी सांगितलं। त्यावर शिवसेनेच्या वतीने कपिल सिब्बल यांनी या ठिकाणी बाजू मांडताना स्पष्ट केलं की विधानसभा अध्यक्षांकडे ह्या ज्या गोष्टी या ठिकाणी घडत आहेत ते कुठेतरी वेळ काढूपणा किंवा चालढकल करण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी केला जातोय अशी बाजू शिवसेनेच्या वतीने मांडण्यात आली। त्यावर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांनी विधानसभा अध्यक्षांना स्पष्टपणे आदेश दिलेत की 30 ऑक्टोबरला ही संपूर्ण माहिती जी आहे ती या ठिकाणी सादर करा, अन्यथा आम्ही आमचा निर्णय जो आहे तो या ठिकाणी घेऊ। त्यानंतर खऱ्या अर्थानं राजकीय रंग जो आहे तो या संपूर्ण प्रकरणाला आणखी वातावरण जे आहे ते चांगलंच तापू लागलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। संजय राऊत यांनी थेट विधानसभा अध्यक्षांना चोरांचे सरदार अशी उपमा दिली आणि कुठेतरी राजकीय वातावरण आणखी चांगलं तापल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। चोरांच्या सरदाराकडनं कुठली अपेक्षा या ठिकाणी करणार आणि त्याचबरोबर आम्हाला संविधान रक्षक पाहिजे, चोरांचा सरदार नको असा घणाघात देखील संजय राऊत यांनी या ठिकाणी केलाय। त्यावर विधानसभा अध्यक्षांनी थेट संजय राऊत काय बोलतात, त्यांना स्वस्ताची प्रसिद्धी पाहिजे आणि त्यांच्या बोलण्याकडे आम्ही लक्ष देत नाही, ते सुप्रीम कोर्ट नाहीत त्यामुळे त्यांना उत्तर देण्यास आम्ही बांधील नाही असं थेट विधानसभा अध्यक्ष यांनी या ठिकाणी स्पष्ट केलं। ही दोघांची लढाई सुरू असताना नितेश राणे हे देखील या लढाईत पडलेत आणि आता नितेश राणे यांनी सांगितलंय की संजय राऊत जे आहेत ते विधानसभा अध्यक्षांवर दबाव आणतायत आणि विधानसभा अध्यक्षांवर दबाव आणत असतील तर त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे अशी मागणी जी आहे ती नितेश राणे यांनी या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कुठेतरी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता राजकीय रंग या ठिकाणी जसा जसा या संपूर्ण गट्ट्याला मिळालेला आहे तो अजून तीव्र होत जाईल आणि विधानसभा अध्यक्ष 30 तारखेला माहिती सादर करतात का, नक्की या आमदारांच्या संदर्भात कुठली प्रक्रिया जी आहे ती येत्या 10 दिवसात या ठिकाणी पूर्ण होईल हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं आहे, पण ही अशी चालढकल किंवा हा निर्णय आणखी पुढे जाईल का हे देखील आता पाहावं लागणार आहे।